जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, रणधीर नाईक, भगतसिंह नाईक नाना, विराज नाईक, आमचे जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष, शिराळा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी के नायकवडी, काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे प्रतीक पाटील, शहाजी पाटील, चिमनभाऊ डांगे, धैर्यशील पाटील, देवराज पाटील, तालुका महिला अध्यक्षा साधनाताई पाटील, विजयराव नलवडे, सम्राट सिंग नाईक, सांगली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिताताई जाधव, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज अजून दोन सभा आहेत. आपण खरं म्हणजे साहेबांचं भाषण ऐकायला आलेलं आहात, माझी तुम्ही अनेक वेळा भाषणं ऐकलेली आहेत, पण या मतदारसंघामध्ये लोकसभेचे आपले उमेदवार म्हणून सत्यजित पाटील यांची उमेदवारी घोषित केली तेव्हापासून आपल्या सगळ्यांच्यात एक चैतन्य निर्माण झालेलं आहे की आपण सगळे आता ही निवडणूक जिंकू शकतो. सुरुवातीला आपण वाट बघत होतो, उमेदवार कोण ठरतोय मागं पुढं होत होतं, पण एकदा निर्णय झाल्यावर मात्र सगळ्या मतदारसंघातून लोकच आज सांगतायत की सत्यजित आबा 100% विजयी होतील. या मतदारसंघामध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघात मानसिंग भाऊ आमदार झाल्यानंतर विकासाला मोठी गती मिळाली. 19 ते 22 या वर्षामध्ये जलसंपदा मंत्री मी झालो, तेव्हा त्या तीन वर्षाच्या कालखंडात वाकोडे योजनेसाठी जवळपास 600 कोटी रुपयाचा निधी आणला. योजना थांबू नये म्हणून ती योजना नाबार्डमध्ये घातली आणि नाबार्डच्या माध्यमातून 574 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. ते देखील सतत टप्प्याटप्प्याने येत राहिले आणि त्यामुळं सांगण्यासारख्या अनेक योजना आणि कार्यक्रम आहेत. पण या ठिकाणी बाकीचे लोक येऊन सांगतात की आता वाकुर्ड्याला आम्ही निधी देऊ. वाकुर्ड्याला निधी देण्याचं काम जवळपास आता पूर्ण झालेलं आहे. आता वाकुर्डे टप्पा 2 वाळवे तालुक्यात आष्ट्यापर्यंतचा काम हे हळूहळू आता सुरू होईल, त्याला देखील भविष्य काळात आपण लवकरात लवकर पूर्ण करू. आज आपल्या सर्वांना देशाची परिस्थिती माहिती आहे. महाराष्ट्रभर मी अनेक ठिकाणी जाऊन आलो. महाराष्ट्रात आदरणीय शरद पवार साहेबांना प्रचंड असा प्रतिसाद सामान्य लोक द्यायला लागलेले आहेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपल्या राष्ट्रवादीने 10 उमेदवार उभे केले आहेत, पण अन्य उमेदवारांच्या ठिकाणी देखील पवार साहेब जाऊन त्या ठिकाणी प्रचारात सहभागी होत आहेत आणि पवार साहेबांना सगळीच लोक सगळ्याच महाराष्ट्रातली आज आपल्या ठामपणाने प्रतिसाद देत आहेत. खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब या दोघांना सगळा महाराष्ट्र एकत्रितपणानं या प्रचारात एकत्रित आहेत हे बघून सगळ्या महाराष्ट्रानं त्यांच्या मागं ताकद उभा करायचं ठरवलंय. आत्तापर्यंत 2 राऊंड निवडणुकांचे 2 फेऱ्या झाल्या, त्या दोन्हीमधले कुठलाही उमेदवार, कुठलाही मतदार की कुठलाही सरकारी अधिकारी असं म्हणत नाही की महाविकास आघाडी विजयी होणार नाही. जवळपास सगळे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जागा हिंगोलीपर्यंतच्या प्रचार झालाय, मतदान झालंय, त्या सर्व ठिकाणी अतिशय सकारात्मक रिपोर्ट यायला लागलेले आहेत. आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळी देखील लोकांचा प्रचंड उत्साह हा महाविकास आघाडीला यंदा निवडून द्यायचं या भूमिकेचा आम्हा सगळ्यांना दिसतोय. आणि म्हणून या मतदारसंघात माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, हा तर आपल्या घरचा मतदारसंघ आहे, शिवसेनेची मशाल हे आपलं चिन्ह आहे आणि या मशालीच्या चिन्हाच्या वेळी आपण या चिन्हाच्या मागं सगळ्यांनी ताकद उभी करावी, घराघरापर्यंत जावं. सत्यजित आबांची उमेदवारीच सगळ्यात मोठी ताकद ही शिराळा विधानसभा मतदारसंघ, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ, शाहूवाडी आणि पन्हाळा विधानसभा मतदारसंघ या 3 मतदारसंघातच माझी खात्री आहे की जवळपास 1,00,000 मताधिक्य आपल्याला मिळवता येईल आणि त्यावर सत्यजित आबा 100% विजयी होतील
हातकणंगले देखील कुठं कमी पडणार नाही. इचलकरंजी शहरात देखील फार चांगली परिस्थिती जेव्हापासून सत्यजित बाबा फिरून आले तिथं आहे. आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे की आपल्या विरोधी उभे राहिलेली लोकं कधी 50% वर शिरोळमध्ये गेलेली नाहीत आणि त्यामुळं शिरोळला देखील फार चांगली अवस्था निर्माण होते आहे. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीत आपण कष्ट ताकदीनं काम करणं, 7 तारखेला जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्रावर आणणं आणि मतदारांना हे सांगणं गरजेचं आहे की आत्तापर्यंत पवारसाहेबांनी आणि महाराष्ट्रात करोनाच्या काळ असताना देखील उद्धव ठाकरेंनी जे काम केलं आहे त्याकडे बघून मतदान करा. काल परवा मी बघितलं मोदी साहेब आमचे म्हाडा लोकसभा मतदारसंघात भाषण करताना म्हणाले की FRP आम्ही वाढवली, आमचं सरकार होतं त्यावेळी वाढवली. मोदी साहेबांना कदाचित हे माहीत नसेल की FRP कुणी वाढवायची गरज नाही. शरद पवार कृषी मंत्री झाले त्यावेळी या देशात ऊस उत्पादकांना योग्य दाम मिळालं पाहिजे म्हणून भारतातल्या वेगवेगळ्या संघटना शेतकऱ्यांच्या कार्यकर्ते प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून असा फॉर्म्युला तयार केलेला आहे की दरवर्षी ती FRP वाढत जाते. आणि त्यामुळे FRP वाढल्याचं क्रेडिट मोदी साहेबांना नाही. जी आज खर्च आहे, जो आज रिकव्हरी आहे, जी आज साखरेचे दर आहेत, यावर आधारित आज FRP वर चाललेली आहे. आणि त्याचं सूत्र, त्याचा फॉर्म्युला हा पवारसाहेबांनी काही वर्षापूर्वी ठरवलेला आहे हे नरेंद्र मोदी साहेबांना पवारसाहेब सांगायला बहुतेक विसरलेले दिसत आहेत पूर्वीच्या त्यांच्या भेटीत. पण मी आज त्यांना आठवण करू इच्छितो की या देशात ऊस उत्पादक असो, केळी उत्पादक असो, कांदा उत्पादक असो, सोयाबीन उत्पादक असो, या सगळ्यांचे प्रश्न निर्माण भारतीय जनता पक्षाने केले. ऊस चांगल्या बऱ्यापैकी चाललं होतं सगळं, तर इथेनॉलची एक्सपोर्ट बंद करून टाकलं, साखरेची निर्यात केली बंद केली, कांदा बरा चालला होता कांद्याची निर्यात बंद केली, केळी आणि संत्र बांगलादेशला जातं, तिकडं बांगलादेशनं आपल्या या केळी आणि संत्र्यावर आयात कर लावला. मी त्यावर जास्त बोलत नाही. पण या 5 वर्षात या देशातला शेतकरी अधिक अडचणीत आणला आणि ते कमी वाटलं म्हणून भारतातल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतीच्या अवजारावर कर लावण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलं. 18% कर, तुम्ही नांगर खरेदी करायला जावा, ट्रॅक्टर खरेदी करायला जावा, शेतीचं कुठलंही अवजार, तुमच्या ग्रीन हाऊससाठी प्लास्टिकचा कागद जरी खरेदी करायला गेला तरी त्याच्यावर टॅक्स आहेच. आणि त्यामुळं या देशात माझ्या हातात राष्ट्रवादीनं तयार केलेला शपथनामा, पवारसाहेबांनी घोषित केलेला आमचा जाहीरनामा आहे, काँग्रेसचाही जाहीरनामा याच धर्तीवर आहे. आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आमचं सरकार आलं तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या शेती अवजारावरची, शेतीसाठी खरेदी करणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर भारतातल्या शेतकऱ्याला टॅक्स GST द्यावा लागणार नाही, ही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कबूल केलेलं आहे. आम्ही हे सांगितलेलं आहे की गरिबाच्या घरात अन्नाची जेवणाची भ्रांत होऊ नये म्हणून या देशातल्या गरीब घरात 1 लाख रुपये दरवर्षी महिलेच्या नावानं देऊ. म्हणजे वर्षभर तिच्या जेवणा खाण्याच्या संदर्भातला प्रश्न जर एखाद्या वेळी तयार होत असेल तर त्याला मदत करण्याची भूमिका आहे. या देशात डिग्री आणि डिप्लोमा पास होऊन कोणी बाहेर आला वर्षभर नोकरी अलीकडे मिळत नाही म्हणून 8,500 रुपये प्रत्येक तरुणाला डिग्री आणि डिप्लोमा होऊन बाहेर आला की 8,500 रुपये प्रत्येक तरुणाला 1 वर्षासाठी स्टायपंड म्हणून देण्याचं, म्हणजे 1 लाख रुपये स्टायपंड म्हणून देण्याचं काम करू. आणि त्याच्या पलीकडे जाऊन भारतामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे, ते आम्ही जाहीर केलेलं आहे. आणि जातनिहाय जनगणना केल्यानंतर भारतामध्ये 50% आरक्षण जाणार नाही अशी इंदिरा साहनी खटल्यामध्ये निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळं कोणाचंही आरक्षण मागणारे अनेक आहेत, वेगवेगळे मोठमोठे समाज आहेत, मराठा समाज देखील आरक्षण मागतोय आणि त्याबद्दल काही निर्णय झालेत. पण 50% लिमिट ओलांडू नये हे इंदिरा साहनीच्या
त्या खटल्यामध्ये त्यावेळी निकाल झालेला आहे आणि म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की भारतातल्या सर्व जाती धर्माची जनगणना करू, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जातनिहाय आरक्षणाची व्यवस्था करू आणि ती करत असताना 50% आरक्षणाचा जो अडथळा आहे तो दूर करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करू असं आम्ही जाहीर केलेलं आहे. ही आमची भारतातल्या जनतेला कमिटमेंट आहे आणि म्हणून मित्रांनो माझी आपल्याला विनंती आहे की हे जे सगळे वाद निर्माण झालेले आहेत, निर्माण मागच्या काळात झाले, हे सगळे मिटवायचे असतील तर जातनिहाय जनगणना, लहान लहान जातीतल्या लोकांना देखील न्याय देण्याची भावना आणि जे 50% आरक्षणामुळे अडकलेलं आहे ते सगळं दुरुस्त करायचं असेल तर कायद्यात दुरुस्ती संसदेत जाऊन करण्याची मोदी साहेबांना अनेक वेळा विनंती सगळ्यांनी केली पण त्यांनी मान्य नाही केली. पण आम्ही आमच्या जाहीरनाम्यात आणि काँग्रेसनं आमच्या त्यांच्या जाहीरनाम्यात ही घोषणा केलेली आहे आणि म्हणून आपले जे जे प्रश्न 5-10 वर्षात या सरकारने तयार केले ते सगळे प्रश्न, म्हणजे GST दुरुस्त करू, 18% GST आम्ही जरा सौम्य करण्याचं काम करू, पेट्रोल डिझेलची जी वाढती महागाई त्याला मर्यादित करण्याचं काम करू, गॅस सिलेंडर आमच्या आया बहिणींना 1200 रुपयापर्यंत मध्ये गेलेला, आता निवडणुकीकडे बघून ते 900 का 800 रुपयावर आलंय, पण निवडणूक झाल्यानंतर जर पुन्हा कमळ आलं, पुन्हा जर हे आमचे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे खासदार दिल्लीला जर तुम्ही पाठवले तर या देशातलं पेट्रोल 105 रुपयाचं 115 रुपये होईल, डिझेल 97-98 रेंगाळलंय कारण लाज वाटते निवडणुकीत लयच मार पडेल म्हणून, पण निवडणूक झाल्या झाल्या हे बहादर जर परत सत्तेवर आले तर तेच डिझेल हे 105 आणि 108 रुपयावर पोचवतील आणि तुमचा गॅस हाही ही लोक जे 1200 पर्यंत पोचला होता तो 1500 आणि 2000 वर न्यायला देखील कमी करणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की विचार करून मतदान करण्याचं आव्हान तुम्ही मागे जाऊन मतदारांना करा. या देशाचं संविधान वाचवायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना टिकवायची असेल आणि तुमचा माझा मताचा अधिकार शाबूत ठेवायचा असेल तर आपण या देशात पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आपण पुनरुच्चार केला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आपल्या काँग्रेस पक्षाचं एकत्रित आमची महाविकास आघाडी आहे त्याच्यावर निवडून आलेले निवडून येणारे आणि आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं योग्य असं प्रतिनिधित्व करणारे आमचे सत्यजित आबा, सरळ साधा सगळ्यात मिसळणारा आणि तुमच्याकडं परत येणारा. प्रॉब्लेम आपला असा आहे की ज्याला पाठवतो ते परत येत नाही, त्यामुळे आता निवडलेला उमेदवार हा मानसिंग भाऊंनी, मी, बंटी पाटलांनी, पलीकडं आमचे आमदार आवळे साहेब आहेत त्यांनी, आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की हाच सगळ्यात उत्तम उमेदवार आहे आणि तो परत येईल, तुमच्यात मिसळेल आणि तुमच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन तुमच्यासाठी लढेल हा विश्वास या निमित्तानं बाळगतो. त्यांचं चिन्ह मशाल आहे, मशाल चिन्ह हे या लोकसभेपर्यंतच आहे. मी उभा राहीन, मानसिंगराव नाईक उभं राहतील, त्यावेळी तुतारी वाजवणारा पुरुष, नाहीतर बल्ल्या होईल. तुम्ही ऐनवेळी विचार भुडकाल कुठं गेलं तर हे मशाल आत्ताच आहे. आमच्या दोघांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि ते पवारसाहेबांचं चिन्ह आहे. आज महाराष्ट्रभर पवारसाहेबांचं स्वागत, महाराष्ट्र सगळा अख्खा त्यांच्या मागं आहे आणि देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन शरद पवार साहेबांच्यावर टीका करण्यात धन्यता मानतायत. ते म्हणतायत की शरद पवार साहेब ही आत्म्याचं त्यांना उपमा दिली, महाराष्ट्राचा खरा आत्मा शरद पवारच आहेत, त्यामुळं महाराष्ट्र त्यांच्या मागं उभा राहून 4 जूनला ज्या दिवशी मतपेटी उघडतील नरेंद्र मोदी, त्यावेळी मला खात्री आहे तुमच्या जीवावर मी हे बोलतोय की तुम्हाला महाराष्ट्रातल्या 48 पैकी 35 जागा शरद पवार, उद्धवजी आणि राहुल गांधींच्या निवडून आलेल्या दिसतील आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागावं एवढीच विनंती करतो आणि आदरणीय पवार साहेबांना आपल्याला मार्गदर्शन करायला विनंती करतो. धन्यवाद साहेब. हे मानसा तुझे मी गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे तुझे माझे नाते जडावे, तुझ्या संकटाशी मी लढावे, तुझे भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे, एकाने हसावे एकाने रडावे, असे विश्व आता इथे न उरावे.
भारताचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.